लाडक्या पुंडलिका साठी, लाडक्या पुंडलिका साठी कांबला देव बाळबंदी, कांबला देव बाळबंदी, कांबला देव बाळबंदी। माझ्या माता पित्यानो आषाढ शुद्ध एकादशीला लाखोच्या संख्येनं भक्तगण ज्या पंढरी नगरीमध्ये पांडुरंगाच्या दर्शनासाठी येतात, कार्तिक शुद्ध एकादशीला लाखो लोकांची यात्रा भरते, माघ शुद्ध एकादशीला चंद्रभागेचं वाळवंट फुलून जात, चैत्र शुद्ध एकादशीला लाखो लोकांचा लोंढा लागतो पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनासाठी। मग या पांडुरंगाला त्या मंदिरामध्ये कुणी बसवला का? हे मंदिर कुणी बांधलं का? त्याची प्राण प्रतिष्ठा कुणी केली का? नाही नाही नाही, जगद्गुरु तुकोबा राय आपल्या अभंगवाणीमध्ये सांगतात, भाविकानोत नाही घडविला नाही बैसविला, पुंडलिका आला भेटावया, पुंडलिका आला भेटावया। त्या लाडक्या पुंडलिकाला भेटण्यासाठी वैकुंठ सोडून त्या भीमेच्या तीरावर आलेला आहे, आणि म्हणून तुम्हाला आणि मला त्याचं दर्शन घडत। श्रीमंत घराण्यात एकुलता एक मुलगा आणि म्हातारपणी झालेला, श्रीमंत घराण्यात म्हातारपणी आणि एकुलता एक, त्यामुळं लाडात वाढला, खोडकर निघाला पुंडलिक त्याचं नाव। दररोज शेकडो तक्रारी यायच्या, तुमच्या मुलाला ताकीद करा, तुमच्या पुंडलिकाला सांगा। आई वडील सांगायचे, बाळा पुंडलिका हे आपलं काम नाही, ब्राह्मणाचे कर्म विधी संध्या स्नान, नाही आठवण पुंडलिका नाही आठवण पुंडलिका। तारुण्यामध्ये आलेला पुंडलिक मुसमुसल्या बैलासारखा वागू लागला, तारुण्यात आलेली माणसं त्याला वडीलधारी माणसं दिसत नाहीत, समजत नाहीत, मान मर्यादा कळत नाही, बेफाम वागत असतात। त्याप्रमाणे माता पित्यांची मर्यादा पुंडलिकाला समजेना, आई वडील आपल्या हितासाठी सांगतात त्याच्या लक्षात येईना, बेफाम वागायला लागला। आणि माता पित्यांनी विचार केला, याचं लग्न करून टाकू, सुधरलं तर सुधरलं, सुंदर अशी मुलगी पाहिली, मुहूर्त काढला आणि पुंडलिकाचं लग्न करून टाकलं। चवळीच्या शेंगसारखी, तलवारीच्या धारसारखी रूपवान सौंदर्य संपन्न मुलगी मिळाली त्याला पत्नी म्हणून। नांदायला आली, तिचं सौंदर्य पाहून भांबावून गेला। बायको जर भांडे घासायला बसली आणि पुंडलिकानं पाहिलं तर धावत यायचा, अग अग हे काय भांडे घासते, छे 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 हे तुझं काम नाही, नाजूक हात गोरपान कातड, भांडे घासता घासता भांड्याचा काट लागल, हात फाटल, रक्त निघल, ओठ ओठ तिथून, अहो मग भांडे कोण घासणार, मी घासतो सरक बाजूला। बसायचा पुंडलिक भांडे घासायला, बायको जर दळायला बसली आणि पुंडलिकानं पाहिलं तर पळत यायचा, हाताला फोड येते, तुझे नाजूक हात हे तुझं काम नाही, सरक बाजूला मी दळतो। हे आईनं पाहिलं पुंडलिकाच्या, तिच्या पोटात आग पडली, आई होती त्याची, 9 महिने पोटात सांभाळलं होतं तिनं, तिला आवडलं नाही। सासू या अधिकारात ती 2 शब्द आपल्या सुनेला बोलली, का ग तुझ्या रूपाला बघून तो भांबावल्यासारखा झालाय, पण तुला काही अक्कल, तू समजून सांगायचं असतं, नवरा हा बाईचा देव, पत्नी धर्मानं तू सांगावं,
की ही आमची स्त्रियांची काम आहेत, ती आम्हाला करावीच लागतात। का नवऱ्यानं भांडे घासावेत, नवऱ्यानं जातं ओढावं, काही शिकवलं की नाही तुझ्या आई वडिलांनी तुला? एवढंच बोलली पण ते सुद्धा तिला सहन झालं नाही। फन 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 करत पुंडलिकाकडे आली आणि पुंडलिकाला म्हणाली, ताकीद करा तुमच्या त्या थिरडीला, वाटेल तसं मला बोलायला लागलेली आहे। तिचं तोंड जर तुम्हाला बंद करता येत नसेल तर निघाले माझ्या माहेरला, मला जरूर नाही कुणाची, मी क्षणभरही थांबणार नाही तुमच्या घरात। आपली आई आपल्या बायकोला बोलली, तळपायाची आग मस्तकात गेली पुंडलिकाची आणि तावा तावा मध्ये आला। कपडे धुवून दोरखंडावर वाळत घालत होती आई, तुटून पडला आईवर, खबरदार थेरडे, एका शब्दानं माझ्या बायकोला दुखवशील तर लात घालीन कंबरड्यात। थर 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 म्हातारी थरथरायला लागली, थरथर कापायला लागली, तोंडातून शब्द फुटेना तिच्या। पुंडलिकाचा बाप घरामध्ये भिंतीला टेकून बसला होता, 80 ओलांडली होती, त्यानं हे शब्द ऐकले। मूर्ख कुठला, काय वाटेल तसं आईला बोलतोय, लात घालतो म्हणतोय। काठी टेकत काठी टेकत म्हातारं बाहेर आलं आणि पुंडलिकाला म्हणाला, कुणाला लात मारतोस रे? पुंडलिका, जिनं जन्म दिला त्या आईला, जिनं 9 महिने पोटात सांभाळलं त्या मातेला, जी रात्र रात्रभर तुझ्यासाठी जागत बसली त्या वेड्या मातेला, जिनं रात्रीचा दिवस केला, जिनं हाताचा पाळणा केला, जिनं नेत्राचा दिवा केला, अरे वेड्या, जिनं चमचा चमचा दूध पाजून तुला एवढा मोठा वाढवला, त्या आईला लात मारायला निघालास, काय अपराध केला रे तिनं? काय चुकलं तिचं? मी जिवंत आहे अजून, कशासाठी लात घालायला निघालास? तुलाही लात घालीन, तोंड बंद कर थेरड्या। बापाला वाटलं रागाच्या तावात पोरग बोलत असेल, पण माझ्यावर हात टाकायची काय हिम्मत आहे त्याची? मारभर कशी मारतोस ती? मारभर म्हटल्यावर पहिली लात बापाला घातली। 2-3 कोलाट्या खाऊन म्हातारं काली खाली पडलं, गुडघे फुटले, कोपराची सालपाटी निघाली, बरगडीला खरचटलं, म्हाताऱ्याला उठता येईना, हातातली काठी एका बाजूला, म्हातारा एका बाजूला धरणीवर कोसळलेला आहे। मान उचलून पुंडलिकाकडे पाहिलं, की ज्याला कडी खांद्यावर घेऊन कौतुकानं फिरलो, ज्याचं कोण कौतुक केलं, ज्याचे लाड पुरवले, त्या माझ्या बाळानंच मला मारलं का? पुंडलिका, मारलंच पोरा, अरे मी बाप आहे तुझा, मी बाप आहे, मला मारलंस, मला वाटत नव्हतं माझ्यावर हात टाकशील म्हणून, मारलंस मला, तुझा मार सोसायची ताकद नाही या शरीरात, मारू नको बाबा, मारू नको। आई मध्ये आडवी आली, बापाला मारतोस नालायका, अक्कल घाण टाकलीस का? दुसरी लात आईला घातली। आई एका बाजूला कोसळली, घरामध्ये आला आईचं लुगडं चोळी, बापाचं धोतर आणि बाराबंदी, कपडे फेकून दिले माता पित्यांचे, ही घ्या तुमची कापड आणि रस्ता दिसाल तिकडं निघून जा, आता माझ्या घरामध्ये तुम्हाला थारा नाही। कुणाचं घर? गौंड्याच्या हाताखाली आम्ही दगड दिली। लेका, तू जन्माला सुद्धा आला नव्हतास, गौंड्याच्या हाताखाली डोक्यावर पाठी घेऊन आम्ही काम केलं, त्यावेळेलाही 4 भिंतीची सावली उभा राहिली आणि त्या घरातनं आमची कापडं बाहेर फेकून देतोस काय? नाही नाही, हा माणूस नाही, राक्षस आहे, राक्षस, क्षणभरी इथं थांबणं आता बरोबर नाही।
बाजूला पडलेलं धोतर बाराबंदी उचलली आणि काठी हातामध्ये घेऊन म्हातारा निघाला. पुंडलिकाची आई म्हणाली, कुठे निघालात? अहो आपलेच दात आणि आपलेच ओठ. दाताखाली जीभ सापडली म्हणून कोणी बत्तीशी पाडत का? जीभ दाताने चावली कोणी बत्तीशी पाडिली? दाताखाली जीभ सापडली म्हणून कोणी दात पाडत? आपल्या रक्ताचा गोळा आहे, आपलं बाळ आहे. चुकला असेल, रागाच्या तावात टाकला असेल आपल्या अंगावर हात, आला असेल धावून, बोलला असेल वेडवाकडं मर्यादा सोडून, आपण क्षमा करायची, आपणच पोटात घालायचं. या बघू माग. पुंडलिकाचा बाप म्हणाला, आईच्या मायेला लाज नसती म्हणतात, त्यात काही खोटं नाही. धन्य आहे तुझं काळीज, धन्य आहे तुझं प्रेम. काय आईच्या काळजाची कथा सांगावी मंडळी? मी सांगत असतो कार्यक्रमात, पुन्हा कधीतरी सुमित कॅसेट कंपनीतून मी आईचं काळीज तुमच्या समोर सादर करीन. हुंतके देऊन तुम्ही रडताल मंडळी, आईचं काळीज ऐकत असताना. आईचं काळीज कशाला म्हणतात? पुंडलिकाचा बाप म्हणालात, धन्य आहे तुझ्या अंतःकरणाची, धन्य आहे तुझ्या काळजाची. अग लाथा घातल्या तुला. पुंडलिकाची आईनं ती बाराबंदी धोतर फेकून दिलेलं लुगडं चुळी घेतली. शेजारी हसतील आम्हाला पाहणारे, घाई घाईनं घरात आली आणि पुंडलिकाच्या नजरेत नजर घालून म्हणाली, बाळा रागावलास? मी तुझ्या बायकोला बोलले म्हणूनच रागावलास ना? चुकलं माझं, मी बोलायला नको होत. क्षमा कर, एक वेळा आईला माफ कर. तुझ्या साठी बुद्धी नाटी झाली माझी, मला काय बोलावं सुचलं नाही, कळलं नाही. पण तुझी आई आहे मी, मी का बोलले त्याचा विचार केला नाहीस. तू भांडे घासताना जात ओढताना बघून माझ्या पोटात आग पडली बाळा, माझ्या पोटात आग पडली. मला सहन झालं नाही, तळ हातातल्या फोडाप्रमाणे माझ्या बाळाला मी जपलं, लहानाचं मोठं केलं. माझं बाळ भांडे घासायला लागलं, माझं बाळ जात ओढायला लागलं, बायकांची कामं करायला लागलं. हे बघून माझ्या पोटात आग पडली रे पुंडलिका, म्हणून तुझ्या बायकोला दोन शब्द बोलले बाबा, आता पुन्हा कधी बोलणार नाही. क्षमा कर, एकदा पोटात घाल. आणि आईनं साष्टांग दंडवत घातलं, त्याच्या पायावर नतमस्तक झाली. पण या मूर्खानं तसेच लाथेनं उधडून दिली. 5-10 फूट आई अशी उडून पडली बाजूला. लाथेनं उधडून दिल्यानंतर त्या अंगणात बसलेल्या बापानं पाहिलं, बाप रे, पाया पडायला गेलेल्या मातेला लाथेनं उधडून दिलं. नालायक कुठला, राक्षस आहे राक्षस, सैतान आहे, हैवान आहे हैवान. इथं क्षणभरी थांबायचं नाही, निघालं म्हातारं. थांबा, पुंडलिकाची आई म्हणाली, माग वळून तिला म्हणाला, कशाला थांबायला सांग, पुरे झालं आता. हे डोळ्याला सहन होत नाही, पाहवत नाही, हे शब्द कानानं ऐकवत नाहीत आणि काळजाला सहन होत नाही. ती म्हणाली, माझं काय काम आहे या घरात? जिथं माझं कुंकू असेल तिथं राहणं पातिव्रतेचा धर्म आहे. मग आग लागू दे या घराला. लुगडं चुळी घेतली आणि आपल्या पतीच्या मागोमाग निघाली. 4 पावलं चालायची आणि मागं वळून बघायची, 4 पावलं चालायची पुन्हा मागं वळून बघायची. पुंडलिकाचा बाप म्हणाला, मला माहित आहे तुला झोप लागणार नाही, तुला चैन पडणार नाही, तुला अन्न खाऊस वाटणार नाही. तू थांब, मी माझी खुशाली कळवत जाईन.
तुझी विचारपूस करत जाईन. माझं काही दुखायला लागलं, मी आजारी पडलो तर तसा निरोप देईन. तू माझी काळजी करू नकोस, तू थांब तुझ्या बाळाजवळ, तुझ्या पोराजवळ. ती म्हणाली, नाही बघणार माग, आता माग माग वळून पाहिलं म्हणून असं म्हणता का? मी तुमच्या सोबत येणार. आणि निघालंय म्हातारा म्हातारीच झोडप. भूक लागली की भीक मागावी, अंधार पडला की मुक्काम करावा. भूक लागली की भीक मागावी, हे म्हातारा म्हातारीचं झोडप मंडळी. अरे आपल्या काळजाचा तुकडा ज्या वेळेला आपल्यावर हात उचलतो आणि आपल्याला घरातून हाकलून देतो, त्या वेदनात कुठल्या माता पित्याला सहन होता? ते दुःख शब्दानं सांगवत नाही, मनाला सोसत नाही. बाहेर पडल्यानंतर लोकांना काय सांगावं? म्हातारा म्हातारी विचार करतात, पोरानं हाकलून दिलं म्हणून लोकांना सांगायचं नाही. आम्ही तीर्थयात्रेला निघालो म्हणून सांगायचं. आता म्हातारपणी आमचं काय काम आहे प्रपंचात, या संसारामध्ये? आम्ही तीर्थयात्रेला निघालो, लोक विचारपूस करायची, गाव कोणतं, या वयात का घर सोडलं, कुणीकड निघालात, या पती पत्नीला हुंदका यायचा, हृदय भरून यायचं, कंठ दाटून यायचा, डोळ्यातून अश्रुधारा व्हायच्या. एकुलत एक मूल, अमाप प्रेम, त्या प्रेमाला पारावार नाही. आणि त्या एकुलत्या एक बाळानं लाथा घालून घरातून हाकलून दिलेलं त्याचं अनावर दुःख. लोकांना सांगावं आम्ही तीर्थयात्रेला चाललो, आमचं बाळ, आमचा मुलगा आणि सून घरामध्ये आहेत, नाही तर या वयामध्ये आता तीर्थयात्रेशिवाय काय करायचं असत? भगवंताचं भजन, तीर्थयात्रा, कथा कीर्तन, पुथी पुराण, बस शेवटचा दिस गोड व्हावा. आयुष्याचा शेवट गोड करण्यासाठी उरलेलं आयुष्य त्याच्या आठवणीमध्ये, त्याच्या भजनामध्ये, त्याच्या नामस्मरणामध्ये घालवायचं. असं सांगत सांगत मुक्काम दर मुक्काम, मजल दर मजल, तीर्थयात्रा करत 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 हे म्हातारा म्हातारीचं जोडप काशी तीर्थक्षेत्रामध्ये दाखल झालं. गंगेचं स्नान केलं, विश्वेश्वराचं दर्शन घेतलं, काशी विश्वनाथाला डोळे भरून पाहिलं. धन्य आहे तुझी लीला. आणि म्हणून तुकोबा राय म्हणतात की असे ज्या वेळेला संकट संसारात येतात त्यावेळेला भगवंताची आठवण माणसाला होते. बरे झाले देवा निघाले दिवाळे म्हणून तर तुझी आठवण होते. काशी विश्वनाथाचं दर्शन घेतलं या म्हातारा म्हातारीनी, आणि या पती पत्नीनी ठरवलं की आता उरलेलं आयुष्य या काशी तीर्थक्षेत्रामध्ये आपण घालवायचं. बास त्याचं भजन, त्याचं नामस्मरण, उदरनिर्वाहासाठी दिवसभर भीक मागायची त्याच्या दारात, दिवसभर त्याचं भजन करायचं, त्याची भजनं गायची, त्याला हाक मारायची, त्याच्या कृपेनं जे मिळेल ते खायचं, आणि मरण येई तोपर्यंत त्याचं भजन करत करत त्याच्या दारात जगायचं. ज्या दिवशी तो घेऊन जाईल त्या दिवशी आनंदानं जायचं. असं दोन्ही म्हातारा म्हातारीनी ठरवलं पुंडलिकाच्या माता पित्यांनी. आणि त्या काशी तीर्थक्षेत्रामध्ये विश्वनाथाच्या मंदिरासमोर हे म्हातारा म्हातारीचं जोडपं राहू लागलं मंडळीत.
भजन करू लागलत, भिक्षा मागू लागलत। येणारी जाणारी मंडळी भिक्षा वाढू लागली। काही दिवस निघून गेल्यानंतर पोटाची आबाळ, वेळेवर पोटाला अन्न नाही, त्यांची दृष्टी निघून गेली आणि पुंडलिकाचे आई वडील आंधळे झाले, आंधळे दोघही आंधळे झाले, डोळ्यावर परिणाम झाला, वय झालेलं, त्यात पोटाची आबाळ, त्यामुळं डोळ्याला दिसेनासं झालं आणि दोघही म्हातारा म्हातारी आंधळे झाले। आणि पुढं काय घडलं मंडळी, काय प्रकार घडला तो ऐकात। तुका म्हणे माय बापे, अवघी देवाची स्वरूपे, अवघी देवाची स्वरूपे, पुंडलिके काय केले, परब्रह्म उभे ठाकले, परब्रह्म उभे ठाकले। आणि म्हणून त्यानं जी सेवा केली, पुंडलिकानं काय केलं आणि वैकुंठ सोडून पांडुरंग का आला ते ऐका मंडळी। एकदा भजन करा सर्वजण, एकदा भजन करा। राधे गोपाला गोविंद गोपाला, राधे गोपाला गोविंद गोपाला, राधे गोपाला गोविंद गोपाला, राधे गोपाला गोविंद गोपाला, गोविंद गोपाल हे नंदलाला, गोविंद गोपाल हे नंदलाला, गोविंद गोपाल हे नंदलाला। आई बाप हे माझे दैवत, त्यांच्या चरणी माझे मस्तक। आई बाप हे माझे दैवत, त्यांच्या चरणी माझे मस्तक। आई बाप हे माझे दैवत, त्यांच्या चरणी माझे मस्तक। आई बाप हे माझे दैवत, त्यांच्या चरणी माझे मस्तक। त्या काशी विश्वनाथाच्या मंदिरासमोर पुंडलिकाचे माता पिता दोघांची दृष्टी गेलेली, अंधत्व आलेलं, एकमेकाच्या खांद्यावर हात टाकलेला, दिवसभर भिक्षा मागावी, जे मिळेल ते खावं आणि मृत्यूची वाट पाहत जगावं। एक एक दिवस आयुष्यातला मावळत होतात। काशी विश्वनाथाला सकाळ दुपार संध्याकाळ दिवसातून 3 वेळा प्रणिपात करून त्या मातेनं या काळजातलं एक गुपित सांगावं। आईची माया कशी असते, आईचं काळीज कशाला म्हणायचं। लाता घातल्या होत्या, पाया पडायला गेली, लाथेनं उधळून दिली होती, पण दिवसातून 3 वेळा सांगायची त्या विश्वनाथाला, हे विश्वेश्वरा, डोळे मिटायच्या अगोदर एक वेळा पोराची भेट घाल, एक वेळा पुंडलिकाची भेट घाल, बस आनंदानं घेऊन जा। बघता बघता 6 महिन्याचा कालावधी निघून गेला आणि एके दिवशी पुंडलिकाची पत्नी पुंडलिकाला म्हणाली, का हो कुठे असतील तुमचे आई वडील? पुंडलिक म्हणाला, कशाला त्यांची आठवण काढतेस, असतील कुठेतरी। नाही नाही, दारात पडून राहिले असते, कुत्र मांजर पाहत निदान घराची राखण तरी झाली असती, टाकल्या असत्या 2 भाकरी त्यांच्या करता जादा। पुंडलिक म्हणाला, मग आणू का त्यांना शोधून, फार बरं होईल। पुंडलिक आई वडिलाच्या शोधासाठी निघाला। पुंडलिकाची बायको म्हणाली, मला एकटीला इथं करमणार नाही, मी तुमच्या सोबत येणार। वेडी आहेस,
सहा महिने झाले, किती लांब गेलेत कुणास ठाऊ, कुठे भेटतात आणि कुठे नाही, तुला चालणं होणार नाही, तुझं नाजूक शरीर तू घर सांभाळ, मी शोधून आणतो. पुंडलिकाच्या बायकोनं हट्ट धरला, वाटेल ते झालं तरी चालेल पण मी येणार. स्त्री हट्ट, बाल हट्ट, जोग हट्ट आणि राज हट्ट हे शास्त्राला आधारित असणारे हट्ट आहेत. त्यातला स्त्री हट्ट, ना विलास झाला पुंडलिकाचा, घेतलं पत्नीला सोबत, चालणं होणार नाही म्हणून खांद्यावर घेतलं आणि मुक्काम दर मुक्काम करत माता पित्यांचा शोध घेण्यासाठी पुंडलिक निघालेलाय. रस्त्यानं प्रवास चालू असताना रस्त्याच्या बाजूला मोसंबीचा बाग होता, मोसंबी लागली होती. हिनं खांद्यावर बसल्या बसल्या मोसंबी पाहिली आणि पुंडलिकाला म्हणाली, भूक लागली, मोसंबीचा बाग आहे, चार मोसंबी तरी आणा. रस्त्यावर झाडाखाली बायकोला बसवलं आणि बगीच्यामध्ये घुसला. मोसंबी तोडणार राखणदार उभा होता. ए खबरदार, झाडाला हात लावशील तर. पुंडलिक म्हणाला, का ही बाग एका ऋषीची आहे, न विचारता मोसंबी तोडशील तर जळून भस्म होशील. पुंडलिक म्हणाला, असला कसला ऋषी आहे भस्म करणारा, त्या झोपडीमध्ये बसलाय, जाऊन बघ कसला आहे. पुंडलिक त्या झोपडीकडे निघाला, झोपडीच्या जवळ आला, दोन तीन घाणेरड्या स्त्रिया, मलिन झालेलं त्यांचं शरीर त्यांच्याकडे पाहवत नव्हतं. त्या झोपडीमध्ये घुसल्या आणि थोड्या वेळानं लगेच बाहेर आल्या. बाहेर येताना मात्र त्यांचं शरीर दैदिप्यमान झालं, दिव्य असं झालं. पुंडलिकाला आश्चर्य वाटलं, आत जाताना मी पाहिलं यांचं शरीर मलिन होत आणि बाहेर येताना एवढ्या दैदिप्यमान, हा काय प्रकार आहे. पुंडलिकानं त्यांना अडवलं, त्यांचं दर्शन घेतलं आणि विचारलं, माझ्या मातानो, तुम्ही आत जाताना मी तुम्हाला पाहिलं, तुमचं शरीर मलिन होत, घाणेरड होत, तुमच्याकडे पाहवत नव्हतं आणि बाहेर येताना एवढ्या दैदिप्यमान झालात, एवढ्या दिव्य झालात, हा काय प्रकार आहे. त्यांनी बोलायला सुरुवात केली, पुंडलिका पुंडलिका म्हटल्यावर चपापला, मादी कधी गाठ पडली नाही, कधी भेट झाली नाही, माझी ओळख नाही, माझं नाव कसं यांना ठाऊ. त्या म्हणतात, पुंडलिका तू ज्या समजतोस त्या सामान्य स्त्रिया आम्ही नाही, या भूतलावर वाहणाऱ्या आम्ही पवित्र नद्या आहोत. ही गोदावरी, ही कावेरी, मी नर्मदा. तुझ्यासारखे पापी ज्या वेळेला आमच्या पात्रामध्ये स्नान करतात त्या पापानं आम्ही मलिन होतो. मगाशी पाहिलंस तेवढ्या. आणि या झोपडीमध्ये जो महात्मा आहे, जो सत्पुरुष आहे, जो साधू आहे, याच्या दर्शनासाठी आम्ही येत असतो. याच्या चरणाचा स्पर्श झाल्याबरोबर पुन्हा पहिल्यासारख्या पावन होतो आणि आमच्या जागेवर निघून जातो. आम्ही दररोज याच्या दर्शनासाठी येत असतो. पुंडलिकाला वाटलं, आपणही त्या साधूचं दर्शन घ्यावं, त्या महात्म्याच्या चरणाला स्पर्श करावा. झोपडीच्या जवळ आला तोपर्यंत झोपडीचा दरवाजा बंद झाला होता. दाराच्या फटीतनं पाहिलं, साधू काय करतो. आईचं डोकं एका मांडीवर, वडिलांचं डोकं एका मांडीवर, सेवा चालली होती. पुंडलिकानं हाक मारली, ओ महाराज, दार उघडा. आतनं प्रतिउत्तर आलं नाही. दुसरी हाक मारली, ओ ऋषी महाराज, दार उघडा. तरी आतनं आवाज आला नाही.
तिसरी हाक मारली, महाराज दार उघडा मला तुमचं दर्शन घ्यायचं. आतन आवाज आला, माता पित्याला घरातून हाकलून दिलास, नालायका तुझं तोंड बघायचं नाही मला, चालता हो इथून नाहीतर शाप देईन. तुका म्हणे माय बापे अवघी देवाची स्वरूपे, आणि म्हणून म्हटलेलं आहे आई बाप हे माझे दैवत त्यांच्या चरणी माझे मस्तक. आई बाप हे माझे दैवत त्यांच्या चरणी माझे मस्तक. आई बाप हे माझे दैवत त्यांच्या चरणी माझे मस्तक. आई बाप हे माझे दैवत त्यांच्या चरणी माझे मस्तक. आई बाप हे माझे दैवत. त्या ऋषी महाराजांनी सांगितलं जन्मदात्या माता पित्यांना घरातून हाकलून दिलंस आणि पत्नीची सेवा करत बसलास, तुझं तोंड बघायची इच्छा नाही मला, चालता होईल तून नाहीतर शाप देईन. त्या महात्म्याच्या मुखातून निघालेले ते जळजळीत शब्द, ते तपस्वी महात्म्याच्या मुखातून निघालेले अग्निसारखे जळजळी शब्द, पुंडलिकाची दुर्बुद्धी जाळतच त्याच्या हृदयाला जाऊन भिडले आणि अंतःकरण हेलावलं. धर 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 अंगाला घाम आला, पश्चाताप झाला. माणसाच्या मनाचं परिवर्तन होतं मंडळी, पण त्याला उपदेश अधिकारी महात्म्याच्या मुखातून झाला पाहिजे. धरधरून घाम आला पुंडलिकाला आणि आईचं वात्सल्य जाग झालं. आई म्हणून किंकाळी मारली आणि जो पुंडलिक तिथनं निघाला त्याच्या लक्षात आलं. काय लक्षात आलं? आई बाप हे माझे दैवत त्यांच्या चरणी माझे मस्तक. आई बाप हे माझे दैवत त्यांच्या चरणी माझे मस्तक. आई बाप हे माझे दैवत त्यांच्या चरणी माझे मस्तक. पुंडलिक निघाला, माता पित्याच्या शोधासाठी निघाला आणि त्या ऋषीच्या मुखातून निघालेले ते जळजळीत शब्द, परिवर्तन झालं, आईचं वात्सल्य जाग झालं. आई म्हणून हाक मारली आणि जो धावत निघाला, रस्त्यावर झाडाखाली बायको वाट पाहत होती मोसंबीची, तेवढ्यात तिनं पळत निघालेल्या आपल्या नवऱ्याला पाहिलं पुंडलिकाला आणि जोर जोरात हाक मारली, ओ अव कुणीकड निघालात, मी इथं आहे, खड्ड्यात जा तिकडं. तिथंच बायकोला सोडून दिलं आणि निघालात. रस्त्यामध्ये गाव लागलं की रडत रडत विचारायचा लोकांना, 6 महिने झाले, एक म्हातारा आणि एक म्हातारी, गुडघ्यापर्यंत धोतर अंगामध्ये, 12 बंदी डोक्याला, मुंडाचं हातात काठी, अशा अशा रंगाचं लुगडं त्या म्हातारीच्या अंगावर. हे म्हातारा म्हातारीचं जोडपं पाहिलं का? लोक आठवण करायचे, हो भीक मागत आमच्या गावात फिरत होते, मारुतीच्या देवळामध्ये मुक्कामाला होते, 2 दिवस थांबले, पुढे निघून गेले. असा तपास काढत काढत निघाला, लोक सांगायचे भीक मागत फिरत होते म्हणून. अंतःकरणाला चटके बसायचे. असा तपास काढत काढत काशीमध्ये येऊन दाखल झाला. सुकलेलं लेकरू जसं आपल्या आईला हुडकत फिरतत, तसा त्या काशीमध्ये पुंडलिक सैरा वैरा फिरत असताना त्याच्या नजरेला हे विश्वनाथाच्या मंदिरासमोरचं म्हातारा म्हातारीचं जोडपं बघायला मिळालं. आई बाबा, अरे माझे आई बाबा नाहीत, त्यांच्यासारखेच आहेत, दिसायला अगदी त्यांच्यासारखे, पण कुणीतरी आंधळे आहेत,
माझ्या आईला आणि बाबांना दिसत. तेवढ्यात आईचा आवाज कानावर आला. आईचा आवाज कानावर आला आणि काय म्हणते पुंडलिकाची आई, काशी तीर्थावरी जरा कदर करा रे थोडी, काशी तीर्थावरी जरा कदर करा रे थोडी, कुणी द्या हो मला पैसा कुणी द्या भाकरी, काशी तीर्थावरी काशी तीर्थावरी जरा कदर करा हो थोडी, काशी तीर्थावरी जरा कदर करा हो थोडी, कुणी द्या हो मला काशी विश्वनाथाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांनो, जरा आमचा आवाज कुणाला ऐकायला येतो खरे, दोन दिवसापासून उपवासी आहोत आम्ही, चलता देव पूजले नाही फत्तरोंचे काम, जितने आत्मा पूजे उतने ही शालिग्राम, फत्तर पूजने से हर मिलता तो मैं पूजू एक पहाड़, भली बिचारी चक्की बने तो पिसकाए सब संसार, जिवंत परमेश्वर दोन दिवसापासून उपवासी आहे, पोटात आग पडली रे आमच्या, कुणाला दया येते का रे आमची, भूक लागता जीव तळमळतो सांगू तुम्हाला कसा हो, पाण्यामधला मासा काढता तडफडतो तो जसा हो, पाण्यामधला मासा काढता तडफडतो तो तसा हो, पाण्यामधला मासा काढता तडफडतो तो तसा हो, दया येऊ द्या कुणाला या गरिबाची, दया येऊ द्या कुणाला या गरिबाची, या गरिबाची या भिकाऱ्याची, या गरिबाची हो या गरिबाची, देईल यश तो कामामध्ये दया करील श्रीहारी, या काशी तीर्थावरी जरा कदर करा हो थोडी, या काशी तीर्थावरी जरा कदर करा हो थोडी, कुणी द्या हो मला पैसा कुणी द्या भाकरी, या काशी तीर्थावरी आईचा आवाज ऐकला, अंगावर शहारे उभा राहिले पुंडलिकाच्या. पुंडलिका अरे धिक्कार असो तुझा, आईला रस्त्यानं गाणे म्हणत भीक मागायला लावलीस नालायका, धिक्कार असो तुझा धिक्कार असो. आईचा आवाज ऐकला, धावत आला आणि साष्टांग दंडवत घातला आणि आईच्या चरणाला कडकडून मिठी मारली, रडायला लागला, अश्रून अभिषेक केला आईच्या चरणाचा. पुंडलिकाचे आई वडील म्हणतात, कोण रे तू, 6 महिने या काशीमध्ये आम्ही आहोत, जेवला का म्हणून आमची कुणी विचारपूस केली नाही आणि आज आज आमच्या भिकाऱ्याच्या पाया पडून रडणारा तू कोण आहेस, कुठल्या संकटात सापडलास बाळा, हे वेड्या आम्ही भिकारी तुझी काय मदत करणार, आमच्या पोटी जन्माला आलेल्या आमच्या बाळानं आम्हाला लाता घालून घरातन हकलून दिलं, म्हणून या काशी विश्वनाथाच्या मंदिरासमोर भिक्षा मागून त्या मृत्यूची वाट पाहमत एक एक दिवस घालवत आहोत, मृत्यूची वाट पाहत आम्ही जगत आहोत. आणि तू आमच्या पाया पडून रडतोस, काय दुःख आहे, कशासाठी रडतोस, काय दुःख असेल ते काशी विश्वेश्वराला सांग, विश्वनाथ तुझ्यावर दया करील. कुणाचा आहे सूट उठवण्यासाठी आई खाली वागल्या, हाताला हात लागला मंडळी, पुंडलिकाचा हात हातात आला, स्पर्श झाल्याबरोबर रक्तानं रक्ताला ओळखलं, बाळा पुंडलिका किती आई श्रेष्ठ आहे, आई उठवलं हृदयाशी धरलं, आईला बघायला आलास पोरा,
तुझी आई कशी भीक मागते ते बघायला आला आई, तसं बोलू नकोस ग, तसं बोलू नकोस। हृदयाचे धरलं रस्त्यातून बाजूला आणलं, काकीतली झोळी काढली, भीक मागून जमा केलेले शिळ्या भाकरीचे तुकडे एक एक भर घास भरवायला लागली। पुंडलिकपणाला आई बाबा आणखीन बोलले नाहीत, आणखीन रागातच आहेत का माझ्यावर? जा पायाला मिठी मार, वडील आहेत तुझे। साष्टांग दंडवत घातला वडिलांच्या चरणावर, बाबा चुकलं माझं, तुम्हाला घरातून लाथा घालून हाकलून देणारा नालायक पुंडलिक क्षमा मागण्यासाठी आलेला। एकदा पुंडलिका म्हणून हाक मारा घरी असताना मारत होता, हृदयाशी धरलं बापानं, बस तुझी चूक झाली हे तुला कळलं ना? आई वडिलांची एवढीच इच्छा असते की त्याला पश्चाताप व्हावा, झालेल्या चुकीचा पश्चाताप व्हावा। लाथा घातल्या तरी आई वडील आपल्या बाळाला कधी शाप देत नाहीत पुंडलिका। आई बाबा मी तुम्हाला घेऊन जाण्यासाठी आलोय, आणखीन काही लाथा घालायच्या शिल्लक आहेत का? आम्ही सुखी आहोत, बस तुला एकदा भेटावासी इच्छा होती, काशी विश्वनाथानं भेट घातली, बहुत गई थोडी रही, आता घेऊन जायच्या भानगडीत पडू नकोस, त्या आठवणी पुन्हा येतील। तू मारलेलं हाकलून दिलेलं आम्ही विसरून गेलोय, त्या घरात गेल्यानंतर पुन्हा त्या आठवणी येतील। जा आमचा आशीर्वाद आहे तुझ्या पाठीशी, तुझी बायको तुझी मुलं तुझा संसार आनंदात राहा बाळा, आम्हाला घेऊन जायच्या भानगडीत पडू नकोस। का ग आई, समुद्रापेक्षा सखोल आकाशापेक्षा विशाल असं आईचं अंतकरण असतं ना, मग तुझ्या पुंडलिकाचा एवढासा गुन्हा तुझ्या पोटात मावत नाही का? आई समोर बसून जेवायला वाढणारी आई त्या घरात नाही, त्या घराचं स्मशान झालंय ग आई। मी आजारी पडलो तर रात्र रात्रभर उशाला बसणारी आई त्या घरात नाही, त्या घराचं स्मशान झालंय ग आई। मी घेऊन जाण्यासाठी आलो आणि पुंडलिकानं आईला आणि वडिलांना खांद्यावर घेतलं, घरी जायचं नाही या आटेवर, आणि तीर्थयात्रा करत करत या दंडकारण्यामध्ये आला आणि आई वडिलाच्या सेवेला प्रारंभ केला। त्याची सेवा पाहून वैकुंठ सोडून हा वैकुंठ नायक पंढरीचा पांडुरंग भूतलावर आला। भीमेला आज्ञा केली, याला जरा तपासून बघ। वार्ता कळली श्री हरीला, आज्ञा केली भीमेला उठव या महापाप्याला। खळखळून आली भीमा पण नच हलला नच बोलला, नच सोडले माता पित्याला। पाहून त्याच्या भक्तीला चंद्रासम वळसा देऊन निघून गेली पुंडलिकाला। तैपासून चंद्रभागा म्हणती तिजला, आणि म्हणून त्या चंद्रभागेमध्ये जो स्नान करील त्याच्या पिढ्यान पिढ्याचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही। आणि त्याच चंद्रभागेच्या तीरावर वैकुंठ सोडून हा वैकुंठ नायक आला आणि पुंडलिकाला हाक मारली, तुला भेटायला आलोय। पुंडलिकानं सांगितलं तुला निमंत्रण पत्रिका पाठवली नव्हती, मी कामात आहे, आलास तर बरं झालं। एक वीट पडली होती, फेकली वीट, उभा राहा त्या विटेवर। जगद्गुरु तुकोबा राय म्हणतात, ऐसा कैसा रे तू धीट, मागे भिरकाविली वीट। आणि म्हणून म्हटलेलं आहे, लाडक्या पुंडलिकासाठी, लाडक्या पुंडलिकासाठी थांबला देव बाळ बंडे, थांबला देव बाळ बंडे, थांबला देव बाळ बंडे। पुंडलिकासाठी, लाडक्या पुंडलिकासाठी थांबला।